नक्कीच एक जुना जाणता एक्सपिरियन्स खेळाडूचा संघामध्ये असताना देखील त्याच्या कर्णधारापदी कलिक खेळणं हे खूप चांगलं आहे. मात्र सोनट संघाने मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, किती धावा मारण्यामध्ये मानस ठेवाल तुम्ही? तसा सोनट संघ खूपच छान आहे, म्हणजे चांगले खेळतात ते लोक. ते लोक जवळजवळ आम्हाला टार्गेट, ते लोक 60-70 टार्गेट ठेवू शकतात ते लोक. आम्ही जवळजवळ 50-60. नक्की चांगले फलंदाज आहेत तुमच्यामध्ये आणि दोन्ही संघांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि चांगला खेळ पाहायला मिळेल. तर या अगोदरच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराकडे वळूया. तर यावेळी माझ्या बरोबर असलेले सन्माननीय शेखर सर, कोण शेखर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळी कोणाकडून देणार आहे? शेखर शिंदे साहेब आपल्याला विनंती करतो, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आपला चिरंजीव देखील आला या ठिकाणी, त्याला देखील येऊन घेऊन यायचं आहे. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळी जुना जाणता खेळाडू बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी मिळवला जात आहे, संतोष चव्हाण. नक्की संतोष यावेळी तुझं मनोगत मला व्यक्त करावं अशी इच्छा बाळगतो मी, कारण की बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच पुरस्कार तू पारितोषिक घेतलेस या ठिकाणी. त्या ठिकाणी थोडस ह्या बाजूला दाखवा, दोन बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता हा संतोष. थोडासा दबावाखाली येतो की काय बोलण्यामध्ये, नक्कीच तुला येणाऱ्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर मात्र शेखर सरांना मी थोडीशी विनंती करतो की या स्पर्धेबद्दल आपलं थोडंसं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. थोडंसं आयोजकांना आपण येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी जे सहकार्य केलं आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी देखील स्पर्धा अशा पद्धतीने व्हावी यासाठी आपण थोडंसं एक आपलं मनोगत व्यक्त करायचं या ठिकाणी. उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे रेणूशी संघाने आणि ह्यापुढेही ते असेच करत राहील ही आमची विनंती आहे. आणि त्यासाठी जे काही सहकार्य करायला त्याच्यासाठी आम्ही थोडीफार तरी मदत करू ही आमची ही आशा बाळगतो. तर अशाच प्रकारे सगळे KSK जेवढे पण टुर्नामेंट्स होतात ते सगळे व्यवस्थित आणि नीतिनियमाने पार पडतात हीच चांगली बाब आहे KSK साठी आणि KSKच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नक्की सर या ठिकाणी मी प्रामुख्याने आठवण करेन ते संतोषजी मालोसरे असतील किंवा विजयजी शिंदे हे सर्व यांचे सर्व पदाधिकारी यांनी या स्पर्धेसाठी खास करून प्रत्येक स्पर्धेसाठी वेळ देत असतात आणि एक चांगल्या पद्धतीचं रोपटं लावलं त्याचं वटवृक्ष होईल याकडे आपलं सर्वांचा मानस आहे आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल हार्दिक धन्यवाद. चला मॅच मध्ये येऊया. उत्तेकर वानवली संघाचा कर्णधार सतीश, थोडस फॉर्मॅलिटीज या ठिकाणी थोडस काही बाकी आहेत त्या पूर्ण करायचे आहेत. सतीश उत्तेकर सामना रंगतोय मित्रांनो, रुळे विरुद्ध सोनट. सोनट संघाने मात्र क्षेत्ररक्षण निवडलंय, रुळे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय यावेळी मैदानामध्ये. चांगला पॅटल आपल्याला पाहायला मिळेल या मैदानामध्ये मित्रांनो, चांगली मॅच, बिग मॅच. आजच्या सामन्यामध्ये सकाळपासूनच्या सत्रामधील पहिल्या ग्रुपमध्ये बिग मॅच म्हणून या मॅचकडे पाहिलं जातं. माझ्या बरोबर जोडले जातील सोपानजी मोरे, त्यांना मी विनंती करतो माझ्या बरोबर थोडंसं मन शेअर करायचं आहे. आज सोपानजी मोरे माझ्या बरोबर जोडले जातील, तोपर्यंत मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सोनट संघ. नक्कीच माझ्या बरोबर जोडले गेलेले आहेत सोपन सर. नक्कीच थोडस सोपान सरांना विनंती आजच्या टुर्नामेंट बद्दल सोपान सर आपल्याला काय म्हणजे कशा पद्धतीची टुर्नामेंट आपल्याला आज एक वेगळं पाहायला मिळते का टुर्नामेंट आणि कशा पद्धतीचं थोडस टुर्नामेंट बद्दल तुम्ही सांगाल? सर्वप्रथम जन्नी माता क्रिकेट क्लब रेणूशी मालदेवाडी यांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. प्रथमच आमच्यासारखे संघ म्हणजे नवी मुंबईतून इथे वेस्टर्न साईडला भाईंदर विरार साईडला येत आहेत खेळण्यासाठी, तर खूप उत्साही आहेत सर्व खेळाडू इथे खेळण्यासाठी. आणि सर्कल ग्राउंड आहे त्यामुळे प्रत्येक खेळाडूला सर्कल ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळेल, त्यामुळे सर्व संघ
चांगल्या खेळाचं प्रदर्शन करतील. रेणूशी संघाचं खूप अभिनंदन. नक्कीच वेस्टर्न लाईन क्रिकेट म्हटलं तर नवी मुंबई तर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते, मात्र थोडंसं आउटसाइड द ठाणा नक्कीच म्हणावं लागेल, थोडंसं ठाण्याच्या एका कोपऱ्यामध्ये ही स्पर्धा आहे. पण या स्पर्धेमध्ये लांबून लांबून जवळजवळ पनवेलपासून सर्व खेळाडू येतात आणि वसई विरारपासून देखील खेळाडू येतात आणि त्या ठिकाणी आपण ग्रँड रोड सारख्या ठिकाणामधून देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. नक्कीच सर्व खेळाडूंचं तर मी अभिनंदन आणि हार्दिक स्वागत देखील करतो आयोजकांच्या वतीने. एक चांगली स्पर्धा आपल्याला या आज रेणूशी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. तर नक्कीच आयोजकांचं देखील मी समालोचक म्हणून देखील एक आणि केएसकेचा एक खेळाडू देखील म्हणून एक हार्दिक अभिनंदन देखील मानतो आणि हार्दिक कौतुक देखील करतो या आयोजकांचं. एक स्पर्धा चांगल्या पद्धतीची खेळण्याचा आणि स्पर्धा घडवण्याचा खूप मोठा हात या ठिकाणी या आयोजकांचा आहे. तर मैदानामध्ये ओळूया मित्रांनो, मँडेट पहिला सामना रंगतोय सोनाट विरुद्ध रुळे. रुळे संघाकडून मात्र दोन बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत, विनायक शिंदे आणि शैलेश शिंदे. दोन बंधू मात्र सामनाची सुरुवात करतील. आजच्या दिवसामध्ये सोपन सर जर पाहिलं गेलं ना तर दोन बंधूंची जोडी आपल्याला वारंवार पाहायला मिळते. याच्या अगोदर संतोष आणि बाळा चव्हाण हे दोघं बंधू त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये झांजवड संघाकडून देखील खेळताना विशाल आणि सचिन या दोन बंधू ज्या ज्यावेळी मैदानामध्ये आलेत त्या त्यावेळी त्यांनी मैदान गाजवलंय. मात्र आत्ता आपल्याला या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहायला मिळेलच. एक चांगला सामना, बिग फाईट, बिग मॅच मी तर म्हणेन या आजच्या या ग्रुप मधली मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ मात्र तुल्यबळ आहेत, मोठे संघ आहेत, प्राइज मध्ये जाणारे संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये मात्र एकाला मात्र विजय मिळेल तर दुसऱ्याला मात्र पराजय मिळेल. मात्र पराजय कशा पद्धतीने मिळतो आणि विजय हा कसा मिळतो या दोन गोष्टींवरती अवलंबून आहे येणारी वाटचाल, येणाऱ्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीने आपला खेळ उंचावू हे दोन्ही संघांनी मात्र या ठिकाणी अनुभव करून द्यायचा आहे सर्व क्रिकेट रसिकांना. क्रिकेट रसिकांचं मात्र या ठिकाणी मनोरंजन करायचं आहे. मँडेटरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो दोन्ही संघाचा 12th मॅन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊ द्या. यावेळी मात्र काय फटका खेळला या फलंदाजाने, चांगला फटका. या ठिकाणी विनायक शिंदे मात्र यावेळी तंबूच्या दिशेने परतावं लागेल, बॅड लक हार्ड लक म्हणावं लागेल विनायक शिंदेचं. नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्दैव म्हणावं लागतं ज्या ज्यावेळी अशा पद्धतीने फलंदाज बाद होतो, बॅड लक हार्ड लक म्हणावं लागेल, लक इफेक्ट यावेळी पाहायला मिळाला, एक मोठा झटका मिळाला या विनायक शिंदेच्या स्वरूपामध्ये. तर गोलंदाज यावेळी सचिन, एक उंच माराचा हा उंच कदकाठी असलेला हा गोलंदाज. नक्की त्या गोलंदाजाने मात्र यावेळी आपल्या हाईटचा एक ऍडव्हान्टेज घेतला आणि विनायक शिंदे मात्र तंबूच्या दिशेने परतला. केएसके कोयना सोशी कांदाटी क्रिकेट असोसिएशन मध्ये दोन गोलंदाज, एक म्हणजे किशोर नलावडे आणि हा एक गोलंदाज उंच मारायचे गोलंदाज पुढचा चेंडू बंटीसाठी. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता, लाईन अँड लेंथ मिस केली आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंच आमच्याकडे वळतात. एक धाव मात्र अवंतर, धावसंख्येने खोललं गेलं रुळे संघाचं खातं. नक्कीच थोडासा मानस ठेवलाय जम्बो सरांनी या ठिकाणी 50 ते 60 धावांचा, तो काहीतरी पार पाडतोय का पाहण्याजोग असेल. मात्र दिनेश यावेळी फलंदाजीसाठी आलाय. यावेळी मात्र मोठा फटका, लॉफ्टेड शॉट आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी फिल्डर बनेल दस्तक, येतो या ठिकाणी खणखणीत असा षटकार 6 रन्स. फुलर लेंथचा डिलिव्हरी होती आणि त्याला स्टिअर केला लॉंगअपच्या डोक्याच्या वरून. मात्र यावेळी पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलेला आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला,
सुरेशने आणि फेकी केली तोवर मात्र एक धाव एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती जाते. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता त्याला मात्र ऑन ड्राइव्ह केला पुन्हा एकदा सुरेश येतोय फेकी करतोय तोवर मात्र एक धाव एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 9 या आकड्यावरती. पुढचा चेंडू दिनेश साठी सचिनचा राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता त्याला त्या ठिकाणी अपील करतोय मात्र त्या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतात लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 10 या आकड्यावरती. सचिनने थोडस दबाव खाली आणलं होतं मात्र दबावाला झुगारून दिनेशने मात्र एक उत्तुंग फटका खेळला आणि तो दबाव मात्र सोनट संघाच्या बाजूने झुकवला. चला सामना चालू करायचा आहे थोडीशी घाई करायची आहे चार षटकांचा सामना होईल तर गोलंदाज मात्र यावेळी येतोय संदीप. संदीप देखील एक चांगला गोलंदाज आहे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करेल मात्र यावेळी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि 10 धावा मात्र या गोलंदाजाने दिल्या एक विकेट देखील मिळवला एक चांगला खेळ या ठिकाणी या सोनट संघाच्या गोलंदाजाने केला मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो संदीप. संदीप बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय राईट हँड गोलंदाज आहे राऊंड त्या विकेटने गोलंदाजी करण्याचा मानस दाखवला आहे यावेळी. नक्की ज्या ज्यावेळी आपण राईट हँड गोलंदाज बघतो त्यावेळी त्यावेळी आपण त्याला ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना पाहतो मात्र हा थोडीशी वेगळी शैली राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फील्डमध्ये चेंज करतोय. नक्कीच पंचांची नजर देखील थोडीशी कटाक्ष दिशेने असेल सूर्यकांत आडावसर आहेत त्या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगच्या हंपायर आहेत ते हेमंत कोळे सर. पुढचा चेंडू संदीपचा नक्कीच या ठिकाणी थोडस पडल्याच्या नक्कीच या ठिकाणी आत्महत्या केअरलेस क्रिकेट म्हणावं लागेल या फलंदाजाकडून स्वतःचा विकेटाचं बलिदान केलं आणि तेवढं चालाकीचं प्रदर्शन मात्र या गोलंदाजाने केलं आणि नक्कीच कौतुक करेन या गोलंदाजाचं आणि फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन फलंदाज जातोय तो दिनेश. नक्कीच तर आगमन होतंय अमोल शिंदेचं ज्याच्या नावावरती 6 चेंडू 6 चौकार 6 चेंडू 6 षटकार आणि या फलंदाजाने ज्यावेळी 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तर तो एक इतिहास झाला आणि हा इतिहास ज्या ज्या वेळी वाचला जाईल ना त्या त्या वेळी अमोल शिंदेचं मात्र मनातील जे हृदय आहे ते कौतुकाने एक थाप त्या पद्धतीची आपल्या मनामध्ये निर्माण करेल आणि थाप निर्माण करावी लागेल या फलंदाजाला मात्र या मैदानामध्ये कारण की यावेळी सामना रंगतोय तो सोनट विरुद्ध रुळे. धावसंख्या मात्र यावेळी पोहोचते ती 10 या आकड्यावरती. सामना अटीतटीचा मित्रांनो आहे या सामन्यामध्ये कलाटणी कुठल्या बाजूला जाणार मात्र थोडस इनफॉर्म दिसत नाहीये मला सध्या यावेळी हा फलंदाज तो म्हणजे शैलेश स्ट्राइक वरती आलाय मात्र अजूनपर्यंत बॅट वरती बॉल नाही आला आणि जर या फलंदाजाच्या बॅट वरती बॉल आला तर तो बॉल मात्र सीमापार असणार यामध्ये काही दुमत नाहीये मात्र यावेळी लाईन आणि लेंथ मिस केली आणि डॉट डिलिव्हरी. नक्कीच मित्रांनो ज्या पद्धतीने उगवता देशाचा उगवता सूर्याचा देश ज्या देशाला म्हटलं जातं तो जर जपान असेल तर यावेळी मात्र नक्कीच नक्कीच का मी या फलंदाजाला म्हटलं होतं ज्यावेळी या फलंदाजाच्या बॅटला बॉल लागेल त्यावेळी मात्र खणखणीत असा दणदणीत असा षटकार मात्र यावेळी येतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून षटकार. या षटकारानंतर संघाची धावसंख्या मात्र 6 या आकड्याने पोहोचली. नक्कीच जपानचं नाव घेतलं आणि या फलंदाजाच्या अंगामध्ये एक संचार निर्माण झाला आणि त्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारले. नक्कीच त्याच रिजन मध्ये त्याच क्षेत्रामध्ये खणखणीत दणदणीत असे षटकार 6 धावा आणि या 6 धावेने मात्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 या आकड्यावरती. कौतुक करेन या फलंदाजाचं देखील थोडस बॅक सुरुवातीच्या
ओव्हर्समध्ये थोडासा चाचपडताना धडपडताना दिसला हा फलंदाज, अंगाला बॉल लावून धावा काढल्या आणि मात्र आता त्या फॉर्ममध्ये आला, नजर बसली आणि दोन बॅक टू बॅक षटकार मारले. या फलंदाजाच्या नावावरती मात्र 18 चेंडूमध्ये 60 धावा करण्याचा देखील विक्रम आहे. चांगला खेळाडू आहे, मात्र त्याला चांगली कामगिरी करावी लागते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये फाईन लेगचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निवडतो. किती धावा मिळत आहेत? नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ला गेलेला हा कणकणीत असा चवकार 4 रन्स. नक्कीच या चौकार अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 26 या आकड्यावरती पोहोचली. नक्की चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. तर मैदानामध्ये वळूया. संदीप मात्र यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाच्या मनामध्ये दोन बैलांची झुंज सुरू असते, एक चांगुलपणाची आणि एक वाईटपणाची. ज्याला तुम्ही जास्त चारा घालाल तो जिंकतो. आणि यावेळी मैदानामध्ये आपण आपल्या फलंदाजाने आणि गोलंदाजाने कशा पद्धतीने आपण खेळ करतोय आणि कशा पद्धतीचा आपण चारा घालतोय ते दाखवावं लागेल आणि तो सामना कुठल्या बाजूने झुकेल हे देखील पाहायला मिळेल. दोन षटकार अखेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये मात्र 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 16 धावा आल्या. 16 धावा आणि दोन षटकार अखेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 26. मात्र यावेळी अमोल शिंदे स्वतः स्ट्राईक वरती येतोय आणि हा एक छोटासा गोलंदाज, लहान मूर्ती कीर्ती महान असं म्हटलं जातं सोनाटचा सुरेश सकपाळ. ब्रँडेड आहे हा, आपल्या गावासाठी एक ब्रँड आहे हा खेळाडू. या खेळाडूने 26 धावा, या खेळाडूने मात्र आपल्या क्रिकेटच्या नावावरती चांगला क्रिकेट खेळलंय आणि गाजवतोय. उगवता सितारा म्हणेन मी या सोनाट संघाच्या खेळाडूला. पुढचा चेंडू मात्र सज्ज आहे गोल्डन मॅन अमोल शिंदे, आणि अमोल शिंदेने मात्र आपली शैली दाखवली. त्या ठिकाणी डीप कव्हर्सला मारलेला हा कणकणीत असा चवकार 4 रन्स. नक्कीच मित्रांनो, ज्या ज्या वेळी आपल्याला एखाद्या फलंदाजाची ताकद बघत असतो ना, ज्या ज्या वेळी ताकदीची गरज लागते, ताकद केव्हा लागते मित्रांनो, ताकद तेव्हाच लागते ज्यावेळी आपल्याला काहीतरी वाईट करायचं असतं. ज्या ज्या वेळी आपल्याला चांगलं करायचं असतं त्यावेळी ताकदीची नाही तर एका चांगल्या फटक्याची गरज असते, आणि तो फटका मात्र अमोल शिंदे यावेळी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू सज्ज होईल अमोल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, थोडासा अतिरिक्त दबाव यावेळी मात्र सोनाट संघावरती, कारण की थोडासा फेरबदल पाहायला मिळाला या सीझनमध्ये. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये हेमंत शिंदे दिसले, ओपनिंगच्या फलंदाजामध्ये दोन बंधू दिसले. पुढचा चेंडू लॉंग लेगच्या डोक्याच्या वरून मारलेला हा कणकणीत असा षटकार 6 धावा. का माझ्याकडे क्लास आहे, माझ्याकडे कोणत्या दर्जाचं क्रिकेट आहे तो मात्र अमोल शिंदे यावेळी मैदानामध्ये दाखवतोय. आणि अकाती देशांमध्ये देखील आज जवळजवळ 185 देशांमध्ये हा सामना पाहिला जात असेल आणि त्या सर्व क्रिकेट रसिकांना देखील आज अमोल शिंदेच्या बॅटिंग मधून रनांचा पाऊस, रनांचा रणकंदन पाहायला मिळतंय, युद्ध पाहायला मिळतंय आपल्याला सोनाटच्या सुरेश विरुद्ध अमोल शिंदे. यावेळी मात्र काय पाहतोय, नक्कीच नक्कीच आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 पालन केलं गेलं पंचांकडून. LBW लेग बिफोर चा विकेट मात्र यावेळी पडतोय. अमोल शिंदे तंबूच्या दिशेने परततोय. कमबॅक केलं म्हणावं लागेल या छोट्याशा खेळाडूने. नक्कीच या खेळाडूचं देखील मी कौतुक करेन. उगवता सितारा का म्हटलं गेलं माझ्या मार्फत या गोलंदाजाला. नक्कीच चांगला खेळ या गोलंदाजाने आपल्या भूमिकेतून पार पाडला. आणि फलंदाज जर मला मोठे फटके, एक एक्स्ट्रा कव्हरला फटका मारला आणि एक स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून एक खणखणीत असा षटकार मारला, मात्र तदनंतर मात्र आपल्या सामन्यामध्ये परतून आणलं या गोलंदाजाने. नक्कीच या गोलंदाजाबद्दल जर सांगायचं झालं तर हा गोलंदाज एक चांगल्या पद्धतीचा खेळ यावेळी मैदानामध्ये करतोय. तर धावसंख्या मात्र पोहोचते ती 36, लॉस ऑफ 3 विकेट्स.
नक्कीच मित्रांनो यावेळी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत ते पाटील नेटवर्कचे सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे आपल्याला नितेश पाटील सर सर्वे सर्वा नेटवर्क पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण हे सर्व यूट्यूब लाईव्ह मॅचेस पाहतोय आणि कॅमेरामॅनची भूमिका देखील या ठिकाणी अनुराग चव्हाण देखील करत आहेत. यावेळी मात्र कर्णधार स्वतः फुल टॉच चेंडू त्याला मात्र लेफ्ट हेड केला आणि त्या ठिकाणी काय पाहतोय संदीपच्या हातातून मात्र चुकी झाली. धरणीला गिफ्ट दिलं या संदीपने, गिफ्ट नाही तर मॅच सोडलीस मित्रा नक्कीच म्हणेन कारण की हा संघाचा हा हुकमी एका आहे आत्ताच्या या मॅच मध्ये. पुढचा चेंडू सज्ज होत होतो सोनाट राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल बंटीसाठी शैलेश शिंदेसाठी मात्र त्याला त्या पद्धतीने फटका खेळायचा होता मात्र लाईन थोडीशी मिस केली. यावेळी थोडासा दबाव घेतला दोन बॅक टू बॅक सिक्स मारले मात्र पुन्हा एकदा दबावाखाली आला हा फलंदाज कारण की दोन मोठे फलंदाज बाद तंबूच्या दिशेने परतलेत. आता सर्वस्वी जबाबदारी ही माझ्या खांद्यावरती आहे हे ओळखून आहे हा फलंदाज आणि त्या पद्धतीची फटकेबाजी देखील करेल हा फलंदाज मात्र गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे ओळखतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि नक्कीच जखडून ठेवलंय या फलंदाजाला या गोलंदाजाने. कौतुक करेन या गोलंदाजाचं. ओव्हर समाप्तीची घोषणा करतात पंच. या ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. तर यानंतर होणारा सामना वारसोळी देव विरुद्ध दाभे दाभेकर 37 लॉस ऑफ 3 विकेट. दाभे दाभेकर संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की या इनिंग नंतर या इनिंगच्या ब्रेक नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय टॉस्का बॉक्स मध्ये यायचं त्या ठिकाणी आपण टॉस उडवून घ्यायचाय. तर शेवटचं षटक स्लॉग षटक नक्कीच या गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेन दीपक. सुरुवातीच्या काळामध्ये हा गोलंदाज मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक टाकत होता मात्र धाडस आता मी मोठं करतोय धाडस मी मोठं करतोय कारण की मला स्लॉग ओव्हरचं षटक माझ्या कर्णधाराने हातात दिलंय आणि त्याची प्रचिती आपल्याला येणाऱ्या सहा चेंडूमध्ये पाहायला मिळते का ते पाहूया. तर समोर फलंदाज आहे वय वर्ष 48 दीपक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दीपक मॅन फ्रॉम सोनाट. दीपकचं टोपन नाव केडी या नावाने देखील त्याला नवी मुंबईमध्ये ओळखलं जातं. भूमिपुत्र मैदानामध्ये बरेचसे सामने या गोलंदाजाने गाजवलेत तर त्याला मात्र सज्ज होईल तो हेमंत शिंदे लेग स्पिनचा मारा त्याला मात्र फटका चांगला आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्टेअर केला होता एक पल्लू शॉट जो शॉट तिलकरत्न दिलशानने अवगत केला आणि त्या शॉटचं या ठिकाणी हेमंत शिंदे परिचिती देत आहेत. पल्लू शॉट म्हणून मी या ठिकाणी खेळला गेला डेलस्कोप माझ्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत सोपन मोरे सर आणि त्यांच्यामार्फत सांगितलं गेलं की हा डेलस्कोपच्या माध्यमातून यावेळी हेमंत शिंदेने अटेम्प्ट केला आणि दोन धावा मिळवल्या देखील. नक्कीच एक चांगला खेळ यावेळी हेमंत शिंदे नक्की संदीपला थोडासा जड जाईल हा फलंदाज. धावसंख्या मात्र 39 वर पोहोचते. यावेळी मात्र पुन्हा त्याच रिझन मध्ये फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय फेकी करतोय का करतोय तोवर मात्र एक धाव चांगलं फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने केलं आणि एका धावेवरती मात्र हेमंत शिंदेला रोखलं गेलं. धावसंख्या मात्र पोहोचते ती 40 या आकड्यावरती. शेवटचे चार चेंडू मात्र शिल्लक. चार चेंडूंमध्ये किती धावा येत आहेत येणाऱ्या काळात पाहायला मिळेलच आपल्याला. वेट अँड वॉचचा खेळ यावेळी पाहायचा होता मात्र पडल्याच्या नंतर आउटसाइड द ऑप्स्टम आणि लाईन आणि लेंथ गुड लेंथ वरती हा गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि तिथून मात्र उसळी घेतोय स्विंग होतोय चेंडू आणि निर्धाव चेंडू. वेट अँड वॉच करून खेळावं लागेल मात्र यावेळी आउटसाइड द ऑप्स्टम खूपच बाहेर गेला आणि थोडासा दबाव निर्माण करण्याचा मानस होता या गोलंदाजाचा. केडी मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता आणतोय आणि फलंदाजाला मात्र जखडून ठेवतोय. वाईट बॉल अवंतर धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 41. पुढचा चेंडू केडीचा मात्र यावेळी
शैलेशने मात्र ओळखला, स्लोवर चेंडू टाकलाय, त्याला वन बाउन्स मध्ये गेलेला हा मिडविकेटच्या रिझन मध्ये चौकार, चार रन्स. नक्कीच यावेळी मात्र ओळखलं गेलं बंटीच्या नजरेतून, मोजून मापून खेळलेला हा फटका वेट अँड वॉचचा फटका होता, बघितलं पाहिलं आणि फटका खेळला आणि चौकार वन बाउन्स मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा चेंडू केडीचा. नक्कीच 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 पंच आमच्याकडे वळतील आउटसाइड द ऑफ स्टंप. नक्कीच अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पोचते ती 46 या आकड्यावरती. पुढचा चेंडू केडीचा. नक्कीच यावेळी मात्र कौतुक करेन नाही, आउटसाइड द ऑफ स्टंप. नक्कीच मी म्हटलं होतं कौतुक करावं का ह्या गोलंदाजाचं, मात्र पंच आमच्याकडे वळले. गोलंदाजाची दिशा आणि लाईन थोडीशी वेगळी, थोडस पडल्यानंतर स्विंग होतोय, खूपच बाहेर टाकला जातोय या गोलंदाजाकडून. लेग स्पिनचा मारा केला जातोय. हल्ली लेग स्पिनचे गोलंदाज केएसके मध्ये बरेचसे सापडले गेलेत, जे फास्टर गोलंदाज होते. हा केडी देखील त्या पद्धतीचा गोल, मात्र यावेळी काय फटका खेळलाय या मॅच मधील, या टुर्नामेंट मधील सगळ्यात मोठा सिक्सर, सहा रन्स. सहा धावांनी उडी मारली, सहा धावांनी जंप घेतली, सहा धावांनी धावसंख्या वाढली रोले संघाची. धावसंख्या मात्र पोचते ती 53. बॉल द्यायचा मित्रांनो तिथून. नक्कीच मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे हल्ली स्पिनचं क्रेज थोडस आलं, कारण की पंच या पद्धतीचे आहेत की जर तुम्ही फेकला तर तुम्हाला नो बॉल, मग नो बॉलचे चार रन्स मिळतात. सोपन सर आहेत माझ्या बरोबर, सोपन सरांनी या गोष्टीवरती खूप सही, मात्र सोपन सरांची आजही त्याच पद्धतीची शैली गोलंदाजाची. मात्र यावेळी काय पाहतोय आपण, चांगल्या पद्धतीने फाईन लेगचं क्षेत्र त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, तोवर मात्र एक धाव तर मिळाली, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि दोन धावांनी संघाची धावसंख्या मात्र पोचते ती 55 या आकड्यावरती. 56 धावांचं आव्हान यावेळी सोनट संघासमोर. या पुढे होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. दाभे दाभेकर आणि वारसोळी देव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस का बॉस मध्ये यायचे. मान्यवरांच्या हस्ते टॉस का बॉस होईल या ठिकाणी. ओपन सर या टॉस का बॉस मध्ये यायचं, टॉस उडवून घ्यायचा आहे. दाभे दाभेकर संघ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं, टॉस का बॉस कॅप्टन दाभे दाभेकर संघ.
आता मी गणेला पाठवतो ना. किती झाले? तीन जण आहेत. बिर्याणी व्हेज आणि खाऊ करोना व्हायरस नाही आहे. नक्कीच सामन्यामध्ये परतूया मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झाला तो अक्षय. चांगलं स्टंपिंग या ठिकाणी पाहायला मिळालं विनायक शिंदेच्या माध्यमातून. हेमंत शिंदे मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आले. यावेळी मात्र दीपक केडी यावेळी मात्र फलंदाज बाद झाला. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा खेळ करण्याचा मानस होता, मात्र दिशा आणि लाईन चांगल्या पद्धतीची टाकली गेली हेमंत शिंदेच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतला. पहिला चेंडू आणि पहिला विकेट मतल्यानंतर मात्र एक गर्दळ काळ ठरतो आपल्या संघासाठी. 55 धावा तर झालेत, 56 धावा बनवायच्या आहेत त्या सोनट संघाला. मात्र सोनट संघाकडे देखील चांगल्या पद्धतीचे फलंदाज आहेत. मात्र यावेळी फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज 12वा खेळाडू येऊ द्या जरा. सोनट संघ बॅटिंग आहे आपली. आता एक 12th मॅन पाठवायचा या बाजूला. तर हेमंत शिंदे डॉट डिलिव्हरी टाकली होती या अगोदर, मात्र त्याची आता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळी मात्र बॅकफुट वरती जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. नक्कीच माझ्या बोटांमधली असलेली जादू मी माझ्या मैदानामध्ये उतरवतोय. नक्कीच पुन्हा एकदा बॉल पडल्याच्या नंतर मात्र स्विंग होतोय आणि स्विंगला मात्र कोणतंही उत्तर नाहीये या फलंदाजाकडे. फलंदाजाचं नाव कळू द्या मित्रांनो. 12th मॅन पाठवा सोनट संघ. पुढचा चेंडू हेमंत शिंदेचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विलास मला वाटतं यापर्यंत माझ्यापर्यंत माहिती पोचते, विलासला काही समजत नाहीयेत. 4 डॉट मात्र त्याने यावेळी मैदानामध्ये काढले आणि अतिरिक्त दबाव आपल्या संघावरती निर्माण केलाय. शेवटचा चेंडू या ओव्हरचा आणि नक्कीच या ठिकाणी विकेट मेडन ओव्हर. नक्कीच कौतुक करेन या गोलंदाजाचा. विकेट मेडन ओव्हर एक रेकॉर्ड यावेळी हा गोलंदाज देखील करतोय. नक्कीच एक रेकॉर्ड झालाय या स्पर्धेमध्ये. ज्या ज्यावेळी ही स्पर्धा पाहिली जाईल युट्यूबच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये, त्या त्यावेळी या गोलंदाजाचं नाव घेतलं जाईल आणि KSK मध्ये येणाऱ्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूचं देखील नाव घ्यावं लागेल, कारण की वय वर्ष आहे 48. मी विकेट मेडन ओव्हर आणि जन्नी उतेश्वर चषकामध्ये देखील एका गोलंदाजाने वेंगळे संघाच्या त्याने देखील एक विकेट मेडन ओव्हर टाकली. आठवतंय मला, मी देखील ती स्पर्धा कव्हरअप केली होती. त्या देखील गोलंदाजाचं नाव येणाऱ्या काळात मी सांगेनच तुम्हाला. एक चांगला गोलंदाज तो देखील आहे. मित्रांनो सामना ज्यावेळी चालू झाला त्यावेळी 24 चेंडू 56 धावा असं आव्हान होतं, मात्र आता मैदानामध्ये 18 चेंडू 56 धावा. आव्हान जशास तसं. मात्र संदीप स्ट्राईकला आहे. संदीपला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. आणि मला वाटतं 2 विकेट जम्बो सरांनी घेतल्या या ओव्हरमध्ये. अक्षय 2 विकेट जम्बो सरांनी घेतल्या. काय गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी जे जे खेळाडू असतील त्यांना तर मी नक्कीच म्हणेन या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो काय खेळ करतोय हा खेळाडू. पुढचा चेंडू अमोलचा, मात्र यावेळी संदीप साठे
क्षेत्ररक्षण वय वर्ष 48 बघा काय क्षेत्ररक्षण काय डेडिकेशन आहे आणि यावेळी मात्र चौकारा मिळाला नक्कीच या खेळाडूचं कौतुक करेन वय वर्ष 48 माझं आहे पण माझ्या क्रिकेटमध्ये माझं डेडिकेशन काय आहे येणाऱ्या प्रत्येक तरुण खेळाडूसाठी एक प्रेरणादायक प्रेरणास्थान म्हणावं लागेल हे या खेळाडूचं तो म्हणजे हेमंत शिंदे जम्बो सर मात्र हा फलंदाज देखील तेवढाच ताकदीचा चांगला फटका ऑन ड्राईव्हचा केला होता लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप शॉट खेळलाय त्या ठिकाणी कव्हर मधून क्षेत्ररक्षक घेतोय फेकी करतोय का फेकी करतोय तवर मात्र दोन धावा घेण्यामध्ये यश मिळालं ते सोनाट संघाला संघाची धावसंख्या मात्र पोचते ती 6 या आकड्यावरती मित्रांनो सामना रंगला दोन बॅटलमध्ये दोन संघांमध्ये सोनाट विरुद्ध रुळे वैभव रुळे जवळजवळ 50 धावांची आवश्यकता आहे त्या येणाऱ्या 16 चेंडू 50 धावा बॅटल कशा पद्धतीने रंगताय हेमंत शिंदेने मात्र दबाव निर्माण करून दिला तो सोनाट संघावरती मात्र यावेळी लॉंग लीगचं क्षेत्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये कोणताही चुकी होणार नाही त्या ठिकाणी वन बाउन्स चौकार फोर रन्स तर धावसंख्या मात्र पोचते ती 10 या आकड्यावरती नक्कीच थोडस अमोलला मात्र यावेळी आपल्या रेंज मध्ये घेतलंय ते संदीपने नक्कीच दोन चौकार ठोकले एक चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करतोय हा संदीप आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी शशी आहे या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी म्हणेन 100 बघा काय थ्रो केला नक्कीच या थ्रोसाठी मित्र तुझं कौतुक करेन एका अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो गेला नक्कीच कौतुक करावे सगळ्या खेळाडूंनी मात्र या खेळाडूकडून शिकावं चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि यावेळी मात्र अमोल शिंदे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवतोय मार्गदर्शन करतोय क्षेत्ररक्षकांना आपल्या गोलंदाजीवरती पुढचा चेंडू अमोल शिंदेचा राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल मात्र यावेळी सोनटचा उगवता सितारा म्हणून ज्याला पाहिलं जातं तो म्हणजे सुरेश यावेळी थोडासा बीट झाला त्या ठिकाणी थोडासा स्पीड घेतला बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा वेग वाढला बॉलचा आणि मिस झाला त्या ठिकाणी पुढचा चेंडू अमोलचा स्ट्राईक करेल सुरेश यावेळी मात्र बॅकफुट वरती गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा खणखणीत असा वन बाउन्स चौकार 4 रन्स या चौकारा अखेरीस संघाची धावसंख्या मात्र पोचते ती 15 या आकड्यावरती नक्कीच चांगला समाचार घेतला गेला तो अमोल शिंदेच्या गोलंदाजीवरती 15 धावा तर कुठल्या या फलंदाजांनी आणि चांगल्या पद्धतीचा खेळ देखील पाहायला मिळतोय अजून जवळजवळ बऱ्याचशा धावा करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये 41 धावा जवळजवळ 20 रन पर ओव्हर बनवावे लागतील 20.5 ची धावसंख्या या फलंदाजांना गाठावी लागेल या येणाऱ्या दोन षटकांमध्ये आणि नक्कीच मित्रांनो दोन षटकांमध्ये ते पॉसिबल आहे कारण की शेवटची षटक म्हटलं तर स्लॉग ओव्हरचं षटक ओपन मैदान आहे ओपन विकेट आहे या विकेटवरती मात्र तुमच्या एखादी बॅटची लागलेली कडा देखील तुम्हाला धावा देऊन जाते तशा पद्धतीचा खेळ मात्र तुमच्या मनामध्ये असला पाहिजे पुढचा चेंडू प्रवीणचा यावेळी मात्र गिफ्टेड डिलिव्हरी यावेळी म्हणेन ई प्रदीपच्या माध्यमातून थोडासा फुलर लेनची चेंडू टाकण्यामध्ये मानस ठेवतोय की काय या गोलंदाजाची ताकद काय आहे या गोलंदाजाची ताकद ही फलंदाजाला ओळखावी लागेल कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आणि त्या पद्धतीची चौफेर फटकेबाजी करावी लागेल तर जवळजवळ 20 या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल 12 चेंडू मध्ये 40 धावा नक्कीच या ठिकाणी नक्कीच अक्षय मी मगाशी म्हटलं ज्या पद्धतीने गोलंदाज हा वेगवान आहे त्या लेंथवरती तुम्हाला खेळावं लागेल थोडासा एज जरी लागला तरी चौकार धावा देऊन जातोय खणखणीत असा हा चौकार लॉंग स्टॉपच्या दिशेने थोडासा अतिरिक्त दबाव मात्र यावेळी संदीपच्या डोक्याच्या वरून थोडासा कमी झाला असावा कारण की 4 धावा आल्या एका चेंडूमध्ये 5 धावा वाईड बॉल पहिला चेंडू होता मात्र यावेळी मैदानामध्ये ओळूया प्रदीप सज्ज होतोय आणि सज्ज होतोय संदीप नक्कीच शॉर्ट पिच चेंडू टाकला त्या ठिकाणी मात्र दिनेश आहे कोणतीही चुकी करणार नाही मिड विकेटचं रिझन आणि फलंदाज होतोय बाद तंबूत परततोय तो संदीप बॅक टू द पवेलियन
नक्कीच थोडासा दबाव आला आता सोनट संघावरती, कारण की हुकमी एक्का या संघाचा म्हटलं जातं, तर मात्र उगवता सितारा मैदानामध्ये आहे, तो देखील हा सामना फिरवू शकतो. दाभे दाभेकर संघाला विनंती करतो, मित्रांनो तुम्ही टॉस्का बॉस मध्ये यायचंय, नाहीतर तुम्हाला आयोजकांच्या वतीने पॅनल्टलाइज केलं जाईल आणि त्याची दक्षता आपल्या कर्णधाराने घ्यायचा, टॉस्का बॉस मध्ये यायचं. टॉससाठी वर्सोळी देव संघाचा मात्र कर्णधार उपस्थित आहे या ठिकाणी, याची नोंद घ्यायची आहे. तर मैदानामध्ये वळूया, मैदानामध्ये मात्र एक धाव नक्कीच घेतली या ठिकाणी सचिन शिंदे, थोडस क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं थोडस सचिनच्या माध्यमातून. मात्र फलंदाजाची कौतुक करेन, फलंदाजाला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल, तर स्ट्राईक ऑन सुरेश असं करावं लागेल, सुरेशला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणावं लागेल तर सामना आपल्या बाजूने झुकेल असं काहीसं मत यावेळी माझं आणि माझ्या बरोबर असलेला माझा सहकारी मित्र अक्षय मोरे याचं देखील, तर माझ्या बरोबर गुणलेखकाची भूमिका आजच्या दिवसामध्ये पार पाडतोय तो म्हणजे समीर शेलार, एक चांगला गुणलेखक देखील आहे. आयोजकांच्या वतीने आज स्पर्धेमध्ये या गुणलेखकाचं देखील मी कौतुक करेन. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपण युट्यूबच्या लाईव्ह युट्यूब लाईव्ह पाहतोय ते म्हणजे पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून, यावेळी मात्र काय पाहतोय आपण, हा फलंदाज मात्र मिस करतोय, दडपण आणतोय, दबाव घेतोय, स्वतःवरती झोकून घेतोय हा दबाव. दबाव ज्या ज्यावेळी तुमच्या अंगावरती येतो त्या त्यावेळी तुमचा खेळ बहरला पाहिजे, मात्र यावेळी बहरत नसून थोडासा दबाव हा अजून वाढतोय तो या फलंदाजावरती. चला तर या पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस होईल यावेळी, मात्र यावेळी फुलटा चेंडू होता त्याला मात्र हलक्या हाताने, तुमच्या हातामध्ये ती ताकद असली पाहिजे, चौकार षटकार गेला पाहिजे, मनामध्ये इच्छा असली पाहिजे, मनामधील इच्छा ज्या ज्या वेळी तुम्ही मैदानामध्ये दाखवता ते डेडिकेशन देता त्या त्यावेळी तुमचे चौकार षटकार लागतात. नक्की स्कोर अपडेट केला जाईल, स्कोर होतोय 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. येस इट इज जवळजवळ जवळजवळ 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा मानस ठेवावा लागेल या फलंदाजाला. उगवता सितारा सोनट संघाचा सुरेश सकपाळ का म्हटलं जातं ते दाखवून द्यावं लागेल तुला मित्रा. जवळजवळ 6 चेंडू 6 षटकार मारलेस तर सामना विजयी होऊ शकतोस आणि तुझ्या मनगटात ती ताकद आहे आणि तू तो सामना फिरवू शकतोस, हे तुला आज या जगाला दाखवून द्यावं लागेल. आणि सामना आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी तुला खेळावा लागेल. तर सामना रंगतोय प्रवीण विरुद्ध सुरेश. स्ट्राइक करेल सुरेश, बघूया सायलेन्स मध्ये. नक्कीच या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय, कोणतीही धाव घेतली जाणार नाही. आता मात्र लढत ही नावाची आहे, नावाच्या लढतीची आहे, बिग मॅच बिग फाईट या दोन फलंदाजांमध्ये होईल. मला माझ्या संघाचा सन्मान करायचा आहे, मला त्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे ज्यापर्यंत ज्या ज्या वेळी मी फलंदाजी करेन त्या त्यावेळी मी तो आकडा पाहून देखील आणि तेच या ठिकाणी दाखवण्याचा मानस. मात्र त्या ठिकाणी वय वर्ष 48 असून सुद्धा काय डेडिकेशन आहे या क्षेत्ररक्षकाचं. हेमंत शिंदे फलंदाज मात्र होतोय बाद, फलंदाज जातोय सुरेश तंबूच्या दिशेने. तर पुढचा चेंडू प्रवीणचा लेग स्पिनचा मारा, मात्र त्याला कव्हर एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अमोल शिंदे फील्ड करतोय, फेकी करतोय, तोवर मात्र एक धाव काढली.
नक्कीच बॅक फुट वरती जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पडल्यानंतर पंच आमच्याकडे वळतायत, वाईड बॉलची घोषणा करतात, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 24. पुढे सरसावून मारलेला फटका लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, त्या ठिकाणी जातो हा खणखणीत असा षटकार, 6 रन्स 30 धावा. नक्कीच खेळ यावेळी पाहायला मिळाला आपल्याला